अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये निवडणुका घेता येत नसल्यामुळे जामनेर तालुक्यातील वाकोद येथे 15 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत प्रशासक म्हणून गोपाल विठ्ठल सिंग पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती। परंतु नेमणूक होऊन बरेच दिवस उलटूनही त्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या, कचऱ्याची विल्हेवाट, दिवाबत्ती, गटारी यासारख्या इतर समस्यांचे निराकरण होत नसल्यामुळे वाकोद गावच्या ग्रामस्थांनी जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत नवीन प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे। नमस्कार, आता आपण जामनेर तालुक्यातील पंचायत समिती येथे उपस्थित आहोत। वाकोद येथील नवनियुक्त प्रशासक अद्यापही हजर न झाल्याने लवकरात लवकर हजर व्हावे याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर शासनाने जे प्रशासकाची नेमणूक केलेली आहे, परंतु वाकोदला आतापर्यंत 15 सप्टेंबरपासून तर आतापर्यंत नेमणूक झालेला जो प्रशासक आहे तो हजर झालेला नाही आहे। वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा ते अजूनपर्यंत हजर झालेले नाही, त्यामुळे वाकोदमध्ये ग्रामस्थांच्या भरपूर समस्या आहे। पिण्याची पाण्याची समस्या आहे, घाण आहे आणि ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे आरोग्याचीसुद्धा समस्या निर्माण झाली आहे। आम्ही प्रशासक त्यांना कळवल्यानंतर त्यांना त्यांच्याकडून असं माहिती मिळालेली आहे की ते मेडिकल रजेवर गेलेले आहे, पण हजर न होता परस्पर त्यांनी तिथे हजर झालेले दाखवून आणि मेडिकल रजा टाकून दिली आहे। ते त्यांच्या सोयीनुसार त्यांनी केलं असेल, पण ग्रामस्थांची काय गैरसोय होती हे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। त्यामुळे आम्ही इथे बेळवे साहेबांना भेटून त्याबाबत माहिती दिली आहे की त्यांना सांगितलं आहे की माहिती पण निवेदन दिलं आहे, त्यांना सांगितलं आहे जर त्यांना मेडिकल रजा त्यांची किती दिवस आहे ते सांगता येत नाही, त्यामुळे वाकोदच्या ग्रामस्थांनी अशा समस्यांना किती दिवस सामोरं जावं याचं एक मोठं वाकोद ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे। आणि त्यासाठीच आम्ही मॅडमना सांगितलेलं आहे की त्यांची जर मेडिकल रजा जास्त दिवस असेल तर आम्हाला प्रशासक बदलवून द्यावा, जेणेकरून वाकोद ग्रामस्थांच्या समस्या सुटण्यासाठी थोडाफार हातभार लागेल आणि त्यांच्या समस्येचं निवारण होईल। यासाठी आम्ही मॅडमांना आता भेटलेलो आहे। मॅडमने सांगितलं आहे की आम्ही तसंही वरती तुमच्या बाब दिलेल्या निवेदनाची आम्ही वरती दखल घेण्याची सांगतो आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो असं मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं आहे। आत्ताच आपण जाणून घेतलं की गावातील ज्या काही समस्या आहेत, पाणी समस्या, कचऱ्याची विल्हेवाट, नवनियुक्त प्रशासक रुजू झाल्याने या सगळ्या समस्या सुटतील अशी गावकऱ्यांना आशा होती, मात्र नवनियुक्त प्रशासक हजर न झाल्याने या समस्या सुटलेल्या नाही आहेत। कॅमेरामॅन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।